गुड मॉर्निंग. परवा आपण लिव्हिंग वर्ड हा चॅप्टर बघितला होता. त्याच्यामध्ये लिव्हिंग वर्डमध्ये ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन किंवा ऑर्गॅनिझमचं जे काही जेवढे कारण असतात तसंच ऑर्गॅनिझम आहे ते सगळे जर आपण एकत्र कलेक्ट केले तर त्याचा मूळ स्टडी जो आहे तो कसा करतात, कशाशी रिलेटेड तो स्टडी होतात. त्याच्यासाठी आपण लिव्हिंग वर्डमध्ये सरळ टॅक्सॉनॉमिकल एड्स बनवले पाहतो. त्याच्या थ्रू आपण डिस्ट्रीब्युशन केलं त्या ऑर्गॅनिझमचं, जेवढे ऑर्गॅनिझम डिस्ट्रीब्यूट झालं तेवढं आपल्याला स्टडीसाठी ते इझी झालं, कारण टू स्टडी इझिली अँड टू रिमेंबर इझिली. तर ह्या दोन कन्सेप्टसाठी म्हणून आपल्याला क्लासिफिकेशनचा फॅक्टर गरजेचा होता. म्हणून आपण थोडंसं ओझरचं आपण सेपरेट करून आपण सगळे पार्ट स्टडी केले. त्याच्यानंतर त्या चॅप्टरमध्ये शेवटी आपण की नावाचा एक पॉईंट बघितला होता. त्याला मी सांगितलं होतं तो कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ऑफ द ऑर्गॅनिझम आर कॉल्ड लीड दिस लीड आर कॉल्ड एज की पॉईंट. एखादा ऑर्गॅनिझम स्टडी करायचा असेल तर आपल्याला एखादा असं स्टेटमेंट किंवा एखादं स्टेटमेंट कशाशी रिलेटेड घेणार, तर ते स्टेटमेंट म्हणजेच काय बोललं जातं, लीड असं बोललं जातं, ते स्टेटमेंट कशाशी रिलेटेड घेणार, तर त्यांचा एखादा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेऊन आपण हा सगळा पार्ट स्टडी केला. आता हा तर प्रश्न पाहू हा की जे काय ऑर्गॅनिझम आहेत ते आपण ओझरचं सेपरेट केलं, मग त्याच्यामध्ये बॉटॅनिकल गार्डन बनवले, झूलॉजिकल पार्क्स बनवले, हार्बेरिया बनवलं, म्युझियम बनवलं, बायोडायव्हर्सिटिकल पार्क्स बनवले. पण आता परत पुन्हा प्रश्न हा पडतो बघू की हे सगळे जे सगळे ऑर्गॅनिझम एखादे समजा की आपल्याकडे 100 स्पेसीज आहेत, तर 100 स्पेसीज आपण हवी पार्टमध्ये डिव्हाइड केल्या, पण आपण डिटेलमध्ये कुठं ऑर्गॅनिझमचा स्टडी केला, बरोबर ना. मग आता तसं जर पाहिजे असेल तर आता हा सगळे हे सगळे ऑर्गॅनिझम सहजासहजी आपल्याला स्टडी करायचे असतील किंवा थोडंसं परफेक्टली त्याच्यावरचे सगळे रेकॉर्ड आपल्याला मॅनेज करायचे असतील, ते सगळे रेकॉर्ड आपल्याला स्टोअर करायचे असतील, तर ते सगळे रेकॉर्ड प्रिझर्व करायचे असतील, तर आपल्याला आता पुन्हा अजून एक स्पेशल ब्रांच बनवावी लागणार. आणि मग आता आपला दुसरा चॅप्टर जो आहे तो सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही जी ब्रांच आहे किंवा हा सगळा जो स्टडी आहे तो जेवढा आपण सिस्टमॅटिकली करणार तेवढा तो वाढू इझी होणार. साधं सिम्पल एक्झाम्पल आपण बघू शकतो आहे, असं म्हणजे समजा असं सगळं विस्कटलेलं असं सगळं दिलं, समजा की आपण बुकस्टॉलमध्ये गेलो आहे तर बुकस्टॉलमध्ये पाहून असे रॅक असतात, त्या रॅकमध्ये अगदी परफेक्ट सगळे बुक्स लावलेले असतात, ते स्टँडर्डनुसार सेपरेशन करून वगैरे लावलेले असतात, ते जर समजा असं सगळं मिक्स असतं तर ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक झालं असतं. काय म्हणायचं लक्षात आलं का बघा, मग आता आपल्याकडे कसं आहे, आपण समजा हार्बेरिया घेतलं तर हार्बेरियामध्ये पण आपल्या बऱ्याचशा व्हरायटी आहेत, प्लांट आहेत, ॲनिमल आहेत, आपण सगळं एकत्र कलेक्ट करून बोललं आहे. पण आता मला काय पाहिजे आहे, त्या ऑर्गॅनिझममधला स्टडी पाहिजे. मग आपण ज्याला ऑर्गॅनिझमचा बेसिक स्टडी स्टार्ट करतोय त्याला पहिला प्रश्न हा म्हणतो की सगळेचे सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत ते स्प्रेड झालेले आहेत, म्हणजे डिस्ट्रीब्युट झालेले आहेत, एरियानुसार डिस्ट्रीब्युशन असेल, इव्हन अर्थ सर्फेसवरती जे ज्या ज्या ठिकाणी जे जे हॅबिटॅट असेल, ज्यांचं नॅचरल हॅबिटॅट असेल, आर्टिफिशियल हॅबिटॅट असेल, हा सगळा पार्ट जो तो डिस्ट्रीब्यूट झाला आहे. मग आपण स्टडी कसं करायचा, तर त्याच्यासाठी आहे ना सिस्टमॅटिकली स्टडी करणं गरजेचं आहे. मग जसं आपण म्हणतो ना हे सगळं सिस्टमॅटिक लावा, मग आपण घरात पण असते बघा सिस्टमॅटिक सगळं ठेवा, ते सिस्टमॅटिकली असेल तर ते पटकन लक्षात येत आहे, लक्षात राहतं आहे, तसंच पाठवून इथं पण केला. पहिल्या त्यांनी काय केलं, बायोलॉजीमध्ये एक दोन ब्रांच बनवल्या, त्या ब्रांचमध्ये ते सगळं स्टडी करायला स्टार्ट केला. त्यातली पहिली ब्रांच बनवली सिस्टमॅटिक्स आणि दुसरी ब्रांच बनवली टॅक्सॉनॉमी. काय झालं, आता सिस्टमॅटिकली सायंटिस्ट आहेत सिम्पसन, जी सिम्पसन इन 1961 त्यावेळेला त्यांनी त्या ब्रांचचं सगळं एक्सप्लेनेशन दिलं, त्यांनी ती टर्म इंट्रोड्यूस केली आणि सरळ सरळ त्याची एक स्पेशल डेफिनेशन बनवली. त्या डेफिनेशनमध्ये सरळ त्यांनी सांगितलेलं आहे द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कम्पॅरेटिव्ह इव्होल्युशनरी रिलेशनशिप आर कॉल्ड ॲज सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक म्हणजे अशी एक स्पेशल ब्रांच असावी की ज्या ब्रांचच्या अंडर एक तर एक सगळ्या टाईपचे ऑर्गॅनिझम स्टडी करता आले पाहिजे, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्यांची डायव्हर्सिटी स्टडी करता आली पाहिजे, म्हणजे सगळ्या ऑर्गॅनिझम पण सगळे स्टडी करता आली पाहिजे, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं डायव्हर्सिटी पण स्टडी करता आली पाहिजे, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कम्पॅरेटिव्हली रिलेशनशिप बिटवीन इव्होल्युशनरी रेकॉर्ड्स, किंवा त्यालाच काय म्हणलं होतं कम्पॅरेटिव्ह इव्होल्युशनरी रिलेशनशिप्स. जसं जसं इव्होल्युशन होत जातील, मी परवा पण तुम्हाला म्हटलं होतं जनरेशन टू जनरेशन बरेचसे चेंजेस येतात बाबा, आणि मग ते जनरेशन गॅप म्हणजेच काय बोललो जातो आपण इव्होल्युशन बोलतो, मग हे सगळे इव्होल्युशनल रेकॉर्ड जर आपल्याला ठेवायचे असतील तर हा सगळा स्टडी जो आहे तो सिस्टमॅटिकली पाहिजे. आणि त्याच्यासाठी बायोलॉजीमध्ये सिस्टमॅटिक्स नावाची एक स्पेशल ब्रांच बनवली आणि त्या ब्रांचचं सरळ सरळ हे सिस्टमॅटिकली सगळा फॅक्टर स्टडी करण्यासाठी एक स्पेशल ब्रांच बनवली, त्या ब्रांचचं नेम ठेवलं त्यांनी म्हणून टॅक्सॉनॉमी. आता टॅक्सॉनॉमी म्हणजे काय बघा, तर ए पी स्विस पोटॅनिस्ट आहेत, ए पी डी कॅम्पर हा मात्र तुमचा नीटचा क्वेश्चन आहे, हा बऱ्याच वेळेला विचारतात, ते सायंटिस्ट काय आहे त्यांचं नेम पण विचारतात आणि ते बॉटनिस्ट आहेत का झूलॉजिस्ट आहेत हेही विचारलं जातं, कारण आता बायोलॉजीचं स्टडी दोन्ही फॅक्टर नाही ना, तर मग थोडंसं व्यवस्थित परफेक्ट करा. आता पहिलं सिस्टमॅटिक ही टर्म कोणाची आहे, दिस
सॅमसंग त्याच्यावरती पण नीटचा क्वेश्चन असतो. आणि टेक्झोनॉमीटर कोणाचे आहे तर टर्म कॉइन्ड बाय सायंटिस्ट ए पी डी कॅन्टॉर स्विस बॉटॅनिस्ट. बॉटॅनिस्ट आहेत ते त्यांनी ती टर्म दिली. आता ही जी आहे ही टर्म नेमकं काय तर त्यांनी एक स्पेशल बायोलॉजीमध्ये ब्रांच बनवली. द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ क्लासिफिकेशन फॉलोड बाय सर्टन रूल्स अँड प्रिन्सिपल्स आर कॉल्ड एज टेक्झोनॉमी. टेक्झोनॉमीची एक ब्रांच बनवली आणि त्या ब्रांच अंडर त्यांनी सरसरळ काय सांगितलं, असे काही क्लासिफिकेशनचे रूल्स बनवा किंवा असे काही प्रिन्सिपल्स बनवा की जेणेकरून सगळेच्या सगळे ऑर्गॅनिझम आपल्याला ॲटम एका वेळेला क्लासिफाय करता येतील. मग आता ऑर्गॅनिझमचा नंबर तर आपला हाय होता, म्हणजे आता बेसिकली जाताना जायला पाहिजे. म्हणजे जसं केमिस्ट्रीमध्ये क्लासिफिकेशन बघितलं ना तसंच हे म्हणता येईल आपण क्लासिफिकेशन केलं पाहिजे. आणि जेवढं आपल्याला बेसिकली पोचता येईल तेवढं आपल्याला स्टडीसाठी इझी असेल. मग आता त्याच्यामध्ये सरसर त्यांनी टॅक्सॉनॉमी जी ब्रांच काढली त्याच्यामध्ये टॅक्सीस आणि नॉमस असे दोन वर्ड एकत्र करून त्यांनी सरसर काय बनवलं, टॅक्सॉनॉमी ही ब्रांच बनवली. टॅक्सीस मीन्स अरेंजमेंट अँड द नॉमस मीन्स रूल्स ऑफ लॉ. आता बरेचसे स्विस सायंटिस्ट त्याच्यानंतर ग्रीकमधले लॅटिनमधले हे सगळेचे सगळे बरे सायंटिस्ट आहेत, सगळ्यांनी एकत्र आले, सगळ्यांनी आपल्यापैकी जे काही कॉमन रूल्स लॉ प्रिन्सिपल हे एक्सप्लेन केले. हे सगळ्या एस्टॅब्लिश फॉर्मॅट जो होता तो सगळ्याच्या सगळ्या फॉर्म एकत्र स्टोअर केला आणि त्याच्यामधून त्यांनी क्लासिफिकेशन लिहिले. एक नवीन टर्म केली पण ती टर्म जी आहे ती एक्सप्लेन फक्त एका सायंटिस्टने केली आहे, ए पी डी कॅन्टॉर. द टर्म कॉइन्ड बाय सायंटिस्ट ए पी डी कॅन्टॉर स्विस बॉटॅनिस्ट इन 1778 to 1841. आता 1778 ते 1841 म्हणजे कितीतरी मोठा लाईफ स्पॅन होता त्याच्यामध्ये, कितीतरी मोठा टाईम पिरियड होता. तेवढ्या टाईम पिरियडमध्ये त्यांनी ती टर्म स्टडी केली, त्यांनी त्याची डेफिनेशन पण सांगितली. डेफिनेशनमध्ये सरसर सांगितलं, टेक्झॉनॉमीच्या अंडर तुम्ही एखादा पार्ट स्टडी करत असाल तर त्याला रूल्स आणि प्रिन्सिपल्स द्या, त्याच्यानुसार तुमचा काय असेल तो स्टडी असेल. मग आता ही ब्रांच आहे, ह्या ब्रांच अंडर म्हणजे सिस्टमॅटिक्स म्हणजे सगळं सिस्टमॅटिकली पाहिजे. तर सिस्टमॅटिकली पाहिजे म्हणजे त्याला बघून रूल्स पाहिजे, म्हणून दुसरी टर्म काय केली, टेक्झॉनॉमी. त्याच्यानंतर पुढं हे सगळ्याच्या सर्व मटेरियल जे आहे ज्यामध्ये ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम व्हेरिएशन्स होते, हे सगळे व्हेरिएशन जे आहे ते इव्होल्युशनरी व्हेरिएशन्स होते. त्याच्यामध्ये त्याचं हाईट, कलर, इव्हन त्याचे साईज, शेप, सेलचं स्ट्रक्चर, त्याच्यानंतर त्या ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स, जनरल फीचर्स, सलाइन फीचर्स, त्याच्यानंतर त्याचे युजेस काय असतील, ते ॲप्लिकेबल युजेस काय असतील, ते हा सगळ्याचा सगळा पार्ट एकत्र केला. आपल्याकडे जेवढं काय पाठवलं होतं ते पाहून सगळ्याचं सगळं रेकॉर्ड लावलं आणि त्याच्यामधून त्यांनी क्लासिफिकेशन नावाची एक टर्म तयार केली. त्या क्लासिफिकेशनचे डेफिनेशन सांगण्यापूर्वी एक एक्झाम्पल म्हणून सांगते, म्हणजे क्लासिफिकेशनचे डेफिनेशन तुमच्या पटकन लक्षात येईल. समजा की आपल्याकडे एक 5 ऑर्गॅनिझम दिले, समजा की आपल्याकडे हिबिस्कस रोझासिनेन्सिसचं एक फ्लॉवर एक कन्सेप्ट दिलेली आहे. तर हिबिस्कस रोझासिनेन्सिस म्हणजे बळू जास्वंद, जास्वंदीचं झाड. त्या सगळ्यांच्याकडे ते उपलब्ध आहे म्हणून ते एक्झाम्पल सांगते. तर त्याच्यामध्ये आपल्याकडं समजा की एक 5 कलरच्या व्हरायटी आहे आणि सगळ्यांनी त्या बघितलेल्या आहेत. परवा मी सांगितलं होतं, रेड कलर आहे, पिंक कलर आहे, व्हाईट कलर आहे, त्याच्यात ऑरेंज कलर आहे आणि येलोश कलर आहे, बरोबर. ह्या 5 कलरच्या व्हरायटी माझ्याकडे दिल्या. आता त्या ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटी सगळ्या मी कलेक्ट केल्या. कलेक्शन केल्यानंतर म्हणून आपल्याकडे व्हरायटीचा नंबर हाय झाला, तेवढे नवीन नवीन आपल्याकडे स्पेसेस आले. मग आता मला सांगा, हे सगळेच्या सगळे स्पेसेस जर मी क्लासिफाय करा म्हटलं तर आपल्याला ते क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे, बरोबर. किंवा ते फ्लावरमध्ये आता कलरमध्ये काय वेगळं आहे का, त्याच्या पेटल्समध्ये, सेपलमध्ये, कॅनिक्समध्ये, करोलामध्ये काय डिफरन्स आहे का, हे आपल्याला पहिल्यांदा आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आयडेंटिफाय केल्यानंतर ज्या ज्या ह्याचे जे जे काही काही रूल्स असतील त्यानुसार आपण तिथे त्याला इम्प्रूव्ह करणार, बरोबर. अगदी सिम्पल आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं दुसरे एखादं एक्झाम्पल बघू शकताय. समजा की आपल्याकडे अर्थसर्कसमध्ये सापडणारे सगळेचे सगळे इलेमेंट दिले, त्यातनं तुमच्या लगेच लक्षात येईल, सगळे इलिमेंट एकत्र कलेक्ट करून दिले. टोटल आपल्याकडे 118 इलिमेंट्स आहेत माहिती आहे, बरोबर. ते सगळेचे सगळे इलिमेंट मेटल आहेत का हो नाही आहेत, मेटल पण काही आहेत, काही नॉन मेटल आहेत, काही मेटालॉइड्स आहेत आणि काही रेअर गॅस आहेत. आता हे दिल्यानंतर आपल्याला जर क्लासिफाय करा म्हटलं तर क्लासिफिकेशनसाठी आपल्याकडे रूल्स देणार, काही प्रिन्सिपल्स देणार, काही लॉ वगैरे सगळे अप्लाय केलेले असणार. मग आता जर आपल्याला हे अप्लाय केलेला फॅक्टर जर एक्सप्लेन करायचं असेल तर मग आपण काय करणार, तर त्याच्यासाठी बाळगू क्लासिफिकेशनची गरज आहे. क्लासिफिकेशनची गरज काय तर त्याच्यासाठी त्यांनी दोन टर्म दिल्या होत्या, नीट फॉर क्लासिफिकेशन. ते क्लासिफिकेशनची गरज आपल्याला काय,
सिमिलॅरिटी डिफरन्स दोन्ही सांगायला गेले. कारण जोपर्यंत आपल्याकडे जुनी एखादी स्पेसिस नाही आणि ज्या जोपर्यंत आपल्याकडे नवीन स्पेसिस तयार होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यातला डिफरन्स सांगू शकत नाही. कारण डिफरन्स ही त्या फॉर्ममध्ये येते तर दोन क्वांटिटीमध्ये येते, बरोबर. मग दोन ऑर्गॅनिझम समोर ठेवणार तर ॲटोमॅटिकली आपल्याला त्यातला डिफरन्स सांगता आला पाहिजे, त्यातल्या सिमिलॅरिटी सांगता आल्या पाहिजे. मग हे जर सांगायचं असेल तर आपल्याकडं जी वेळेतली माहिती जर आपण स्टोअर करत गेलो तर ते शक्य नाही आहे की आपल्याला आयडेंटिफिकेशन होईल सहजासहजी, ते इझी टू रिमेंबर असेल, इझी टू अंडरस्टँड असेल. म्हणजे सगळ्यामध्ये शक्यतो कन्फ्युजन क्रिएट होईल. कारण कसं असते, ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम फार मोठा डिफरन्स असेल तर बाळगा आपण ते सहज लक्षात घेऊ शकतो आहे, पण डिफरन्सच जर छोटासा असेल तर आपण तो सहज लक्षात घेऊ शकत नाही. म्हणजे समजा की फॉर एक्झाम्पल समजा आपल्याकडे कॅट असेल आणि समजा त्याला एक दोन बेबी आहेत बेबी कॅट, तर त्या दोघांच्यामध्येही खूप मोठा डिफरन्स असेल तर आपण तो लक्षात घेणार. जर समजा अजिबात थोडाफार डिफरन्स आहे, अजिबात आपल्याला सेपरेट म्हणजे ओळखत नाही आणि हे बघितलं तुम्ही, समजा डॉगचं पण घेऊ शकता कॅटचं पण घेऊ शकता, समजा त्याला दोन दोन पिलं आहे तर दोन्ही पिलांचे कलर जे आहेत बऱ्यापैकी सेमच आहे. मग आता आपण आयडेंटिफाय करायचं तर कसं आयडेंटिफाय करायचं, ऑर्गॅनिझम तर दोन ऑर्गॅनिझम आहेत म्हणजे त्याच्यातला वागणूक सिमिलॅरिटी पण सांगता आले पाहिजे आणि त्यातला डिफरन्स पण सांगता आला पाहिजे. म्हणजे हे लक्षात आलं का बघा, हे सगळं एक्सप्लेन करताना डिफरन्सेस म्हणा सिमिलॅरिटी म्हणा हे सगळं एक्सप्लेन करताना असं सहज एक्सप्लेन करता येणार नाही. म्हणजे आपल्याकडे कॅरेक्टरिस्टिक्सचा फॉर्मॅट पाहिजे. मग कॅरेक्टरिस्टिक्सचा फॉर्मॅट म्हणजे काय, तर एखादा पॉईंट आपल्याला सांगायचा आहे. मग असं जसं जस्ट सांगितलं मी की हां आपल्याकडे एवढे इलेमेंट्स आहेत क्लासिफाय करा म्हणतो तर आपल्याकडे मुद्दे काय ते पाहिजे ना, का सगळेच इलेमेंट आहे. मग आपण क्लासिफाय कशावर करणार, तर क्लासिफिकेशनसाठी त्यांनी सरळ सरळ मेटल असेल तर मेटॅलिक लस्टर म्हणजे शायनिंग, नॉन मेटल असेल तर त्याला शायनिंग नाही आहे, बरोबर. मेटल आहे जो आहे तो काय इन बिटवीन मेटल अँड नॉन मेटल कॅरेक्टर आहे, आणि लास्टचा जो आहे गॅस गॅस स्टेटमध्ये आहे. मग आता जर आपल्याला क्लासिफाय करा म्हणलं तर आपण सरळ सरळ काय करणार, त्यातले सॉलिड पार्ट बाजूला करणार, लिक्विड पार्ट बाजूला करणार, गॅस पार्ट बाजूला करणार, गॅसेस पार्ट बाजूला झाला तर परत त्यांचं सेपरेशन स्टार्ट केलं की पुन्हा प्रश्न येतो आहे. हां आता क्लासिफिकेशन कशावर करायचं, तर पहिलं क्लासिफिकेशन आपण स्टेटवर केलं, दुसरं क्लासिफिकेशन करताना आपल्याला कॅरेक्टरिस्टिकशिवाय पर्याय नाही. मग तसं वळाव बायोडायव्हर्सिटी पण स्टडी करायचं असेल तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं क्लासिफिकेशन पाहिजे. दुसरं एक रिझन आहे क्लासिफिकेशनची, किंवा दुसरी एक गरज म्हणायला हरकत नाही, तर रिलेशनशिप बिटवीन इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन टू ऑर्गॅनिझम, त्यांचं इव्होल्युशनरी रेकॉर्ड पण आपल्याकडे पाहिजे. म्हणजे आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की आपल्याकडं जुन्या स्पेसिस ज्या होत्या त्या ह्या होत्या आणि आपण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करून आता ही नवीन स्पेसिस नवीन व्हरायटी डेव्हलप केली आहे. एक एक्झाम्पल म्हणून बघू शकतो आपण केळी, सगळेच घेतो सगळ्यांच्याकडे असतात, बरोबर. त्याच्यामध्ये दोन टाईपच्या केळीच्या व्हरायटी आहेत, दोन टाईपच्या म्हणजे काय मला बोलायचं लक्षात येईल तुमच्या, तर अशी जी छोटी छोटी केळी असतात ती फुल्ल नेटिव असतात, ते आपण गावठी केळी म्हणतो, बरोबर, ज्वारी केळी असं बोलतात त्याला. आणि दुसरी एक व्हरायटी आहे जी आता म्हणजे टिश्यू कल्चर टेक्निक बायोटेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन निवडामध्ये बनवलेली आहे, म्हणजे ही हायब्रिड, बरोबर. ती मोठी असतात, ॲट्रॅक्टिव्ह असतात, साईज पण मोठी असते, त्यामुळे एखादं तरी फूड भरते ती चार खाणं तरी तेवढंच, पण म्हणून त्या चार खाण्यामधून फुल्ल न्युट्रिटी व्हॅल्यू मिळते. तुम्ही इकडचं एक खाणं असाल तर त्याच्यातली 5% पण न्युट्रिटी व्हॅल्यू मिळत नाही. मग आता मला सांगा, जुनी व्हरायटी आपल्याकडे जी होती ती डेव्हलप करत करत आपण तिथंपर्यंत पोहोचलो, म्हणजे माझ्याकडे जुनं मटेरियल पण आहे आणि नवीन मटेरियल पण आहे, म्हणजे आपण त्यांचं इव्होल्युशनरी रेकॉर्ड चेक करू शकतो. कळलं? आणि मग जर हे चेक करायचं असेल तर आपल्याला हे सगळे रेकॉर्ड स्टोअर करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी मात्र आपल्याकडे स्पेशल असा प्लॅन असायला पाहिजे. जर हा प्लॅन असेल तरच आपण हे क्लासिफाय करणार. मग त्याच्यासाठी म्हणून बायोलॉजीमध्ये क्लासिफिकेशन टर्मची परत एक नवीन डेफिनेशन बनवली. त्यात सरळ सरळ त्यांनी सांगितलं, द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम इन डिस्टिंक्ट कॅटेगरी, कॅटेगरीनुसार त्यांचं सेपरेशन करा, इन अकॉर्डन्स विथ पर्टिक्युलर अँड वेल एस्टॅब्लिश्ड प्लॅन अँड कॉल्ड क्लासिफिकेशन. मग आता काय करायला सांगितलं बघा, जेवढे काय ऑर्गॅनिझम आहे त्या सगळे ऑर्गॅनिझम, मग ते ऑर्गॅनिझम तुमचं सिंगल ऑर्गॅनिझम सिंगल सिंगल असतील ते सगळे गोळा करा, त्याचं तर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम गोळा करा, हे सगळे ऑर्गॅनिझम एकत्र कलेक्ट करा अँड डिवायडेड किंवा सेपरेटेड इंटू डिस्टिंक्ट कॅटेगरी, त्यांची त्यांची एक स्पेशल कॅटेगरी बनवा. म्हणजे आता ऑर्गॅनिझममध्ये समजा डॉग कॅट हे सगळे आपण एकत्र गोळा केले, मग आता त्यांची कॅटेगरी बनवली पाहिजे, म्हणजे त्यांना आधी पहिलं काय करा होतं तो सेपरेट करा, आणि मग त्यांची कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते त्यांच्या त्यांच्या वेल एस्टॅब्लिश प्लॅननुसार त्यांचं क्लासिफिकेशन स्टार्ट करा. मग त्या प्लॅनमध्ये समजा की आपल्याकडे 4-5 टाईपचे डॉग आपण एकत्र केले, पहिलं आपण काय करणार समजा लांब कानवाले एकत्र केले, त्याच्यानंतर हाईटेडवाले एकत्र केले, त्याच्यानंतर हाईट थोडीशी म्हणजे थोडंसं
डॉट असणारे छोटे असणारे हाईटने कमी असणारे ते सेपरेट केले. समजा माउथ पार्टमध्ये थोडेसे चेंजेस आहेत ते सेपरेट केले. म्हणजे ह्यांच्या कॅटेगरी बनवल्या बघा आणि मग त्याच्यात आपण ग्रुप करून त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम इंट्रोड्यूस करायला स्टार्ट केले. म्हणजेच पुन्हा एकदा डेफिनेशन बघा, द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम इन डिस्टिंक्ट कॅटेगरी इन अकॉर्डन्स विथ पर्टिक्युलर अँड वेल एस्टॅब्लिश्ड प्लॅन आर कॉल्ड एज क्लासिफिकेशन. म्हणजे सगळ्याचं सगळं करताना आपल्याकडं रूल्स पाहिजे, लॉ पाहिजे, प्रिन्सिपल पाहिजे, आपला एक स्पेसिफिक असा प्लॅन पण पाहिजे. त्याच्यानुसार आपण क्लासिफिकेशन करणार, त्याच्यानुसार आपण डिस्ट्रीब्यूट करणार. आणि जर असं झालं वाळून तरच ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम आपल्याला काय करता येणार, सिमिलॅरिटी डिफरन्सेस हे सगळे फॅक्टर्स स्टडी करता येणार. मग आता क्लासिफिकेशनमध्ये फक्त क्लासिफिकेशन म्हणजे फक्त डिस्ट्रिक्ट कॅटेगरी बनवू नका तर नाही. तर आता क्लासिफिकेशनचं परत आपण काय केले, टाईप्स बनवते. कारण कशावरती बेस करणार तेही डिपेंड आहे. मग त्याच्यामध्ये आता टोटल तीन टाईप्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिलं क्लासिफिकेशन जे आहे ते आर्टिफिशियल क्लासिफिकेशन केलं, नॅचरल क्लासिफिकेशन केलं आणि फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. असे क्लासिफिकेशनचे तीन टाईप्स बनवले आणि त्याच्यानुसार ऑर्गॅनिझम काय केले, सेपरेट करायला स्टार्ट केले, डिवाइड करायला स्टार्ट केलं. आणि जेवढे ऑर्गॅनिझम आपण डिवाइड होत जातील ना तेवढा स्टडी जो आहे तो इझी होईल. कारण 100 जणांचा स्टडी करणं आणि 5 जणांचा स्टडी करणं हा खूप मोठा डिफरन्स पार्टनर बघतो. कारण 100 जणांचा स्टडी करणं म्हणजे 100 जणांचे सगळे कॅरेक्टर एखादं रेकॉर्ड असणार. मग ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल, थोडंसं डिफिकल्ट होईल. मग त्याच्यापेक्षा त्या 100 जणांचा आधी 5 कॅटेगरीमध्ये डिव्हिजन करा, डिस्ट्रिक्ट कॅटेगरी बनवून त्यांना सेपरेट करा आणि मग कॅटेगरी वाईज आपण ऑर्गॅनिझम स्टडी करू शकतो. कारण कॅटेगरीमध्ये जवळपास कॅरेक्टर सेम असणार त्याचे एका कॅटेगरीला टाकतो आपण. मग त्याच्यात काय डिफरन्स असणार तो आपण डिफरन्स स्टडी करू शकतो. म्हणजे अगदी होल ऑर्गॅनिझम डिटेलमध्ये स्टडी करू शकतो. कधी जर आपल्याकडं क्लासिफिकेशनचा जर अप्लाय केला असेल तर, त्या क्लासिफिकेशनमध्ये वेल एस्टॅब्लिश प्लॅन असेल तर, म्हणजे आता आपण प्लॅन केल्याशिवाय पुढचा स्टडी करायचा नाही. समजलं? म्हणजे पहिलं आपण बघितलं सिस्टमॅटिक्स, त्याच्यानंतर बघितलं टेक्झॉनॉमी स्पेशल ब्रांच. टेक्झॉनॉमीच्या नंतर काय करणार, क्लासिफाय करणार. म्हणजेच क्लासिफिकेशन हा या टर्मसाठी आता परत आपण नवीन क्लासिफिकेशनचा आपण स्टडी करतो. समजलं? जे काही टाईप्स ऑफ क्लासिफिकेशन जे आहे ते उद्याच्या लेक्चरत आपण बघू. ह्या तिन्हीच्या तिन्ही डेफिनेशन अतिशय महत्त्वाचे आहेत. ह्याच्यातले सायंटिस्ट जे आहेत ते आपल्या नीटसाठी फार महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते नीटसाठी व्यवस्थित तयार करा. यातल्या काही डेफिनेशन्स आहेत ओपन नीटसाठी वगैरे शक्यतो विचारलं जातात. तर मी अंडरलाईन केलेला पार्ट जे आहे ॲज अ ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये हा जो पार्ट आहे हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन जे आहे त्याच्यामध्ये तो डायरेक्टली विचारते. त्यामुळं थोडंसं व्यवस्थित परफेक्ट करा. नीटसाठी मात्र सायंटिस्टची सगळी नेम आणि कोणाची कुठली टर्म कंपल्सरी पाठवायची.